भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करीत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 3 गोळ्या लागल्याने गंभीर अवस्थेत अभिषेक यांना दवाखान्यात उपचारासाठी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. दरम्यान हल्लेखोरानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मुंबईत वातावरण तापलं असून शिवसेनेच्या गटाच्या शिवसैनिकांनी निषेधार्थ मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलीस बल मागवत कडोकट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.